दारू तस्करांवर कारवाई करायला गेलेल्या तलाठ्याचं अपहरण करून तसेच मंडल अधिकाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रक मधून तलाठी प्रवीण जाधव यांना नेत असताना भरधाव ट्रकचे टायर फुटले, त्यामुळे ट्रकचा वेग कमी होताच अपहरण करण्यात आलेल्या तलाठ्याने जीवाची पर्वा न करता ट्रक मधून उडी मारली आणि आपला जीव वाचवला. दरम्यान तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग केला. वाळू मफियांनी उच्छाद मांडला असून वाळूची चोरी करत असताना शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवला, तसेच नदीपात्रात वाळू उपसा करून ते धोकादायक केलं आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर तहसीलदार आणि तलाठी मंडल अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले. यावेळी ट्रक चालकाने तलाठ्यांचे अपहरण करत त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत पळवून नेले. दरम्यान भरधाव ट्रकचे टायर फुटल्याने तलाठ्यांनी ट्रक मधून उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले. तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग केला, मात्र ट्रक चालक हाती लागला नाही. मिरज तहसील कार्यालयातील 3 ट्रक जप्त तर शिरोड पोलीस ठाण्यामध्ये 1 ट्रक जप्त करण्यात आला आहे. या घटना मध्यरात्रीची असून एकाला ताब्यात घेण्यात आला आहे. अपहरण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंटे यांनी ही माहिती दिली आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.